पुण्यातील पोलीस आणि आरोग्य यंत्रणेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावरच आता आरोप होऊ लागलेत. धंगेकर वसुलीसाठी असे आरोप करत असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. शिवसेनेच्या या आरोपांमुळे आता नव्या चर्चांना तोंड फुटलेलं आहे. सविस्तर पाहूयात. ललित पाटील ड्रग प्रकरणापासून आमदार रवींद्र धंगेकरांनी पोलीस आणि प्रशासनावर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे. ललित प्रकरणात ससून हॉस्पिटलचे तत्कालीन डीन संजीव ठाकूर यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले होते. त्यासाठी आंदोलनाचं हत्यार देखील उपसलं होतं. हिट अँड रन प्रकरणात देखील त्यांनी पोलीस आणि उत्पादन शुल्क खात्यावर काही आरोप केले आहेत. उत्पादन शुल्क खातं आणि पोलिसांतल्या हप्तेबाजीचं रेकॉर्ड त्यांनी आता जाहीर केलं होतं. गुन्हा दाखल करावा आणि याचा तपास पूर्ण झाला पाहिजे. आज दोन डॉक्टरना त्या ठिकाणी अटक केलेले. म्हणजे ज्याचा अर्थ की त्या पोलिसांना भी अटक केली पाहिजे, त्या पोलीस अधिकाऱ्यांना भी अटक केली पाहिजे. हे पुणेकरांनी ज्या वेळेला आंदोलन हातामध्ये घेतलं त्यामुळे गृहमंत्र्यांना या पुण्यामध्ये यावं लागलं आणि पोलिसांची सारवासारव करावी लागली. याचाच अर्थ की या तपासामध्ये त्रुटी होत्या. धंगेकरांच्या या आरोपांच्या बॉम्ब गोळ्यांनी सत्ताधारी भलतेच घायाळ झाल्याचं दिसतंय. सत्ताधाऱ्यांनी आरोप करणाऱ्या धंगेकरांच्या हेतूबाबतच संशय व्यक्त केला आहे. धंगेकर हे वसुलीसाठी असे आरोप करत असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. हे आरोप करणाऱ्यांचं खरं तर माहिती नाही. यांना आता नवीन दुकान चालू कराय, कधी कुणाचे वाईन शॉप आहेत सांगतील, कुणाचे देशीचे बार आहे म्हणून सांगतील. आता हाच धंदा यांना यांच्याकडे राहिलेला आहे. हे प्रकरण जसे एकत्रित होतील, आरोप करायचे आणि वसुली करायची. म्हणून यांनी आरोप करताना थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून आरोप करावे. ससून हॉस्पिटलमधून माफिया ड्रग रॅकेट चालवतो. दोन जणांचा बळी घेणारा बिल्डरचा मुलगा मोकाट सुटतो. पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडे गांजा सापडतो. या गोष्टी सामान्य पुणेकराला वेदना देणाऱ्या. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्यावर कितीही आरोप झाले तरी त्यांनी पुण्यात ज्या उण्या गोष्टी घडतायत त्यावर आवाज उठवत राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. ज्योत्स्ना गंगणेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.